खानापूर वलवडी येथील 28वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले आहे. लेखन प्रक्रिया ही बंद खोलीत बसून करण्यापेक्षा प्रत्यक्ष घटनाचे आकलन करून लिहिणं आवश्यक आहे असं प्रतिपादन संमेलन अध्यक्ष नामदेव माळी यांनी व्यक्त केलंय. येथील ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 28व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात ते बोलत होते. यावेळी CEO अभिजित राऊत यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. स्वागत अध्यक्ष धर्मेंद्र पवार उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत म्हणाले, साहित्य हा समाज मनाचा आरसा असतो असे म्हणतात, पण फक्त आरसा नसून फ्रीझमही असतो. समाजात घडणाऱ्या घटनांचं पृथक्करण करण्याचं काम साहित्यातून होत असतं. संदीप नाझरे, SBN मराठी, सांगली. साहित्य हा समाजाचा आरसा असतो, खरं तर तो आरशाचा एक गोड असतो. आपण विज्ञानाचा जेव्हा 7वी 8वी 9वीच्या वयामध्ये आपण शिकतो तेव्हा आपल्याला एक प्रकार सांगितला जातो, मराठीत लोलन होतं. त्याला म्हणजे मराठी शब्द एक्झॅक्ट आता काय मला होत नाहीये, पण त्या प्रिझमचं काम असते, त्याच्यावर पडलेला उजेड आहे त्याला 7 रंगामध्ये विभाजित करून दाखवणं. आणि आरसा काय असतो की पडलेला प्रकार जसा तसा पडत नाही. आता याचं साहित्य नेमकं काय आहे, आरसा आहे की तो प्रिझम आहे. आरसा असेल तर जे आहे ते जसं तसं दाखवणार, आणि प्रिझम असेल तर जी गोष्ट साहित्यापर्यंत येते त्या गोष्टीचं पृथक्करण करून त्याचं विश्लेषण करून विवेचन करून समाजापुढे मांडणार. आणि मग त्या दोन्ही गोष्टी आज साहित्य इतरत म्हणजे काही साहित्य असतं जे आरसा वाटत असते की आपण जे समाजात आहे ती रिॲलिटी दिसतं तशी दाखवतो, आणि काही वेळेस आपण त्याचं विवेचन करतो पृथक्करण करतो. या दोन्हीही भूमिकांमध्ये आपलं साहित्य आणि आपले साहित्यिक जे अतिशय चपखलपणे बसत असतात. आणि विशेष म्हणजे आजचा जो मुख्य विषय की ग्रामीण साहित्य, ग्रामीण साहित्याच्या बाबत आपण एक बघू शकतो की प्रत्येक वेळेस साहित्यकाचं कुठेतरी समाजाच्या आशा आकांक्षांचं एक ते प्रतिबिंब असतं.